अंशकालीन महिला परिचारिकांचे आरोग्य केंद्र टाकळी येथे आंदोलन। प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी येथील अंशकालीन महिला परिचारिका यांच्या वतीने आरोग्य केंद्राच्या प्रांगणात शासनाच्या विरोधात विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। यावेळी परिचारिका सुनीता बागल बोलताना म्हणाले की सध्याच्या महागाईच्या काळात फक्त 3,000 रुपये वेतनावर जगायचं कसं, 25 रुपये वेतनापासून सुरुवात केली। आम्ही सर्व गेली कित्येक वर्ष तुटपुंच्या मानधनावर अंशकालीन परिचारिका म्हणून काम करत आहोत। 2016 पासूनचे सर्व थकित वेतन आम्हाला मिळावं, आम्हाला विमा योजना लागू करावी, सहकारी कर्मचारीप्रमाणे शासकीय सुट्ट्या व हक्काच्या रजा मिळावी, महिला परिचारिकांना रात्रपाळी लावण्यात येऊ नये, पगार वेळेवर मिळावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी सुशीला कोळी, सुनीता बागल, संध्या कोते, सारिका कोकणे, जबीन नाईकवाडे आदी परिचारिका उपस्थित होते। हां, 25 रुपयापासून मी काम करायला लागलोया। आता सध्या मला 3,000 देते। 3,000 मध्ये काय बाजारातसुद्धा येत नाही। परत आता 2015 पासून फरक काढतो म्हणून म्हणा लागल्यात आम्हाला। हां, मोर्चा करून बाद झाला आहे। आता रिटायरमेंटचं वेळ झालं आहे, आम्हाला फरक बी द्यावं आणि पेन्शन बी करावं, पुढच्यांना बी चांगलं व्हावं असा आमच्या विचार आहे। सरकारनं दाद घेत नाही आत्ता तर घ्या। महानगरी न्यूजसाठी फिरोज कुरणे, नवी दानवाड। ताज्या बातम्यांसाठी महानगरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।